शिक्षण योजना लागू करा या मागणीसाठी औंढानागना तहसील कार्यालयासमोर विविध संघटनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी औंढानागनात येथील तहसील कार्यालयापुढे विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं। तर संपात बसलेल्या कर्मचाऱ्यांची रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी भेट देत त्यांना पाठिंबा दिला। ढोल बजाव आंदोलनात दत्ता पडोळे, विठ्ठलपुरी, शैलेश वाईकर, नागनाथ काळे, भणुदास कर्हाळे, किरण राठोड, भगवान घुगे, गोपाल मुकीर, सुनील रोडगे, रंगनाथ मेहत्रे, विठ्ठल शेळके, केशव अंभोरे, संगीता कीर्तने, रुपाली गायकवाड, दुर्गा झरीकर, नारायण चापके, नितीन कुलकर्णी, गजानन कदम यांच्यासह विविध संघटनेचे अनेक कर्मचारी यात सहभागी झाले होते। तर जुनी पेन्शन योजना लागू करा या संदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली। आज संपाला आमचा चौथा दिवस सुरू झालेला आहे। खरं तर असं वाटतं की आजचा पहिलाच दिवस आहे। त्याच उमेदीनं त्याच ताकदीनं राज्यातील सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मागणी एकच आहे, आपल्या हक्काची न्यायाची जुनी पेन्शन, आणि ती मिळाल्याशिवाय हा संप कुणीही मोडू शकत नाही। सरकार प्रयत्न करतोय संपामध्ये फूट पाडण्याचा, परंतु सरकारच्या हातात फक्त नेते येत आहेत, पण जो सामान्य शिलेदार आहे तो जुनी पेन्शनच्या मागणीवर आत्ताही तेवढ्याच ताकदीनं ठाम आहे। नेते जरी म्हणत असले तरी सुद्धा सामान्य शिलेदार तेवढ्याच ताकदीनं ठाम आहे आणि कुठेही संपाला आत्तापर्यंत गालबोट लागलेलं नाही। संप त्याच ताकदीनं सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे, कारण 28 तारखेपासून जे अधिकारी महासंघ आहे ते सुद्धा आमच्यासोबत संपामध्ये सहभागी होणार आहे। ही आमच्यासाठी खूप ताकदीची आणि जमेची बाजू तयार झालेली आहे, त्यामुळे सर्व संपाच्या शिलेदारांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे। सरकारनं या दृष्टीनं लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, कारण सामान्य जनतेचा जो रोष आहे तो रोष हा सरकारनं केलेल्या दिरंगाईमुळे वाढत आहे, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नाही। कर्मचाऱ्यांना संप करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। सरकारनं जर पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली असती तर कर्मचाऱ्यांना संपाचा चौथा दिवस काढायची कोणतीही आवश्यकता नव्हती। आणि आमच्या काही 100 मागण्या नाही आहेत, आमची फक्त एकच मागणी आहे आणि ती म्हणजे जुनी पेन्शनची। एकच मागणी असल्यामुळे एक मागणी सरकारला मान्य करणं मला वाटतं ही काही एवढी मोठी गोष्ट नाही। सरकार विनाकारण फतवे काढत आहे की तिजोरीवर त्याचा भार पडेल, अशा कुठल्याही प्रकारच्या तिजोरीवर जुनी पेन्शनमुळे भार पडत नाही, कारण ही योजना 1982 पासून चालू झालेली आहे आणि ती इथून पुढे सुद्धा चालू ठेवायला सरकारला काहीही प्रॉब्लेम नाही। पण सरकारचं जे धोरण आहे, जे सरकारला खाजगीकरण करायचं आहे, भांडवलदारांच्या हातामध्ये ही व्यवस्था द्यायची आहे, त्यामुळे सरकारनं अशा पद्धतीचे कामं हाती घेतलेली आहेत। आणि जी NPS रूपी अक्षरशः कसायासारखी ही योजना आहे, जेव्हा फक्त आकडे दिसतात पण प्रत्यक्षात मात्र काहीच नसतं, ही योजना आम्हाला मुळीच मान्य नाही। सरकारने या योजनेमध्ये बदल करून आमची जी जुनी योजना आहे तीच आम्हाला लागू करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि जोपर्यंत सरकार ही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत हा संप थांबणार नाही। प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, न्यूज टुडे 24, औंढा नागनाथ, हिंगोली।